राष्ट्रीय आवास दिनाचं औचित्य साधून रावीण्यात येत असलेल्या महाआवास अभियानांतर्गत सोमवार रोजी सिल्लोड येथे महसूल तथा ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये कार्यशाळा संपन्न झाली नोव्हेंबर महिन्यापासून महाराष्ट्र राज्यात राष्ट्रीय आवास दिनाचं औचित्य साधून वीस नोव्हेंबर दोन ते अठ्ठावीस फेब्रुवारी दोन या शंभर दिवसाच्या कालावधीत महाआवास अभियान ग्रामीण भागात राबविण्यास मान्यता देण्यात आली असून सर्वांसाठी घरे दोन हजार बावीस या शासनाच्या धोरणाअंतर्गत अभियान कालावधीत विविध उपक्रम राबवून केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण व राज्य पुरस्कृत रमाई आवास योजना शबरी आवास योजना पारधी आवास योजना आदिम आवास योजना अटल बांधकाम कामगार आवास योजना यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना या सर्व ग्रामीण गृहनिर्माण योजनांची प्रभावी अंमलबजावणीसाठी महाआवास अभियान राबविण्यात येत असून या पार्श्वभूमीवर तालुका स्तरावर कार्यशाळेचं आयोजन सिल्लोड येथे करण्यात आलं होतं या कार्यशाळेचं उद्घाटन सिल्लोड येथे ग्रामविकास व महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी त्यांनी सांगितलं की ग्रामीण भागात सर्वसामान्य नागरिकांना राहण्यासाठी हक्काची घरे लवकर मिळवून देण्यासाठी प्रशासकीय यंत्रणेने दक्ष राहून काम करावं यावेळी राज्यमंत्री हस्ते ऑनलाईन पद्धतीने लाभार्थ्यांच्या खात्यावर मंजूर अनुदानही टाकण्यात आलं यावेळी तहसीलदार विक्रम राजपूत गटविकास अधिकारी डॉक्टर अशोक दांडगे पंचायत समिती सभापती कल्पना जामकर उपसभापती काकासाहेब राखडे आदींसह अधिकारी लोकप्रतिनिधी यांची उपस्थिती होती वृत्तप्रतिनिधी वृत्तदर्शन सिल्लोड